आता आम्ही चाललोय ह्यांच्याच रिसॉर्टच्या बरोबर बॅक साईडला धबधबा आहे, त्या साईडला चाललोय. आणि रिसॉर्टच्या बरोबर बॅक साईडला म्हणजे आता जे स्विमिंग पूल तुम्ही बघितला असेल त्याच्याबरोबर बॅक साईडला धबधबा दिसतोय. तिथंच आता आपल्याला जायचं आहे, पॉईंट चांगला आहे म्हणजे हाईटवर आहे. बघूया आता काय काय. आता ही दोन छानी झोपून उठल्यात मस्तपैकी, झोपा पूर्ण गेल्यात. आता इथनं नाही म्हणलं तरी आम्हाला 1.5 किलोमीटर आतमध्ये जंगलात जावं लागणार आहे. जर एनर्जी फुल असली तरच जाण्यात अर्थ आहे, नाही तर आता एनर्जी डाऊन असली तर अर्ध्यातच माणूस दमणार आहे. आता ह्याच्या बरोबर दोन स्पॉट लागतात ह्याच्या मागं, एक आता मिडलवाला आहे आणि एक तो जो मेन स्पॉट आहे तो एकदम शेवटीला आहे मागं टोकाला आहे. मग तो तिथं जायचंपर्यंत जरा वेळ लागणार, एक अर्धा तास तरी लागतोय जा चालत जायचं म्हणजे. तर विषय नाही रे भाऊ, एनर्जी अजून तर फुल आहे. अजून आता अर्धे हे पहिला स्पॉट बघितल्यानंतर नंतर फुल होणारच आहे. मग आणि जरा एक्साइटमेंट लेवल वाढणार आहे तुमची. इथं मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येतात. बघा आता आम्ही निघालोय, आपल्याला कोण दिसते काय तर मला काय वाटत नाही, एवढ्या वेळाने टुरिस्ट वगैरे असतील तरी आपण बघूया. सनसेट पॉईंट पण आपल्याला दिसेल काय, आणि पाण्याचा व्ह्यू पण भारी आहे म्हणे. आता हे असं हे म्हणलं गेलं, आपण आता जाऊन चेक करूया विषय नाही. तर आता आई तर मधल्या स्पॉटला तरी जात आहे. आता इथलं पाणी भरपूर कमी झालंय, पाणी इथं भरपूर असायचं. लास्ट टाइमला आलो होतो आम्ही त्यावेळी इथं पाणी भरपूर होतं. इथं येताना टाईम संध्याकाळी किंवा सकाळची टायमिंग म्हणजे संध्याकाळी म्हणजे 4 ची टायमिंग प्रेफर करा, नाहीतर मग सकाळची थंड वातावरणमध्ये दुपारच्या उन्हामध्ये अजिबात येऊ नका. आता फर्स्ट स्टेप आपण पार केलेलं आहे, फर्स्ट स्टेपपासून आता पुढे जायचं. जो मोठा फॉल्स आहे सुरळा फॉल्स तिथं जायचं. आलीत काय? आला आला निलेश आला पहिल्यांदा. मला आवी बघितल्यानंतर आपला पडसाळी बॅकवॉट बॅकवॉटरचा नजारा. मला जरा कमी पावनखिंडची जी मधली नदी लागते ना दरी लागते कसा वाटला व्ह्यू. चला चढूया तिकडे. नाही रे इकडं आता दमण्याचं कारण काम होणार आहे यांचं. आता टॉप वरती आले परत खाली जायचं आहे. आता असं वरती खाली जात राहायचं. चला आता जायरो मोड ऑन करून आहे का तर आता थोडं पळावं लागणार आहे. जायरो मोड मुद्दाम ऑन केलेला आहे मी, पळत पळत जायचं आहे त्यामुळं कॅमेरा उगत शेक व्हायला नको. तू तुमच्या व्ह्युअर्सला म्हणजे तुम्हाला व्ह्युअर्सला चांगले फुटेज मिळू दे. तुम्ही कसं उतरणार बे? हे बघ झाडाला पकडत पकडत यायचं, वरती सगळे झाड आहेत पकडत पकडत या शिस्तामध्ये. फक्त येताना शिस्तात या बा. वाव वाटा सीन, हा सीन एकदम दुर्मिळ आहे. अरे काय तर मधमाशा भैया कानाजवळच गुही करायला तेवढं नाही रे, भिऊ नको ये. अगोदर तुझे बूट एक नंबर आहेत. अरे ब्राईट झालं ब्राईट झालं, बूट एक नंबर आहेत. शुभ्या उलट उतर, जरा पकड रे मी शूलेस बनतो, माझे शूलेस निघाले. माती असल्यामुळे सरकते रे. तुझ छत्रीत गोळा आला कॅच बनल्यावर. हेल्मेट घातला असता का नाही? मग गेलो असतो बघ. अरे ते तोंड तरी राहतो, काय दाखवायला हेल्मेट पाहिजे होता. हे बघा वाव. अरे एकदा शुभम उलट उतर, पकडून पकडून ये दे. ओके शिस्तात
तरी बघा आमचे ट्रॅकर्स हेवी लेवलचे एकदम ट्रॅकर्स आहेत. दमणार नाही, जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत दमणार नाही. मला तर त्याला एक वेट मुळे उतरत आहे ना म्हणून तू तरी हकायस. टायर कोटा आहे. अरे हे बघ आहे तुझा काय है हे तू काय केलास. मरदा इथे ते निलाच म्हणायला पाहिजे उलट टायर गोटा आहे. त्याचं तर ग्रीप पण नाही पायाला बघ. माझ्याला बाबा कुठंच ग्रीप नाही तरी मी घुमत सुट्टी नाही. कुठंच ग्रीप नाही तुझ्या. होय की तसं तर माकडागतच घुसायला पाहिजे बॅलन्स करत. कारण की खडी पण नाही रे पाया. खडी नाहीच आहे बघा की पूर्णपणे पायात माती आहे. तरी आम्ही शूज घातलेत. निलेशने नाही घातलेले. शुभमनं आणि तेजसनं पण शूज घातलेले आहेत. येताना इथं पण तुम्ही शूजच घालून या जेणेकरून ग्रुप ग्रीप मिळेल. ट्रेकिंगला जाताना पहिल्यांदा शूजची गरज आहे. या या अर्ध्या वाट्याच्या अर्ध्याला या. अर्ध्या वाट्याच्या अर्ध्याला आपण या. अर्ध्या वाट्याच्या अजून अर्ध्याला देखणी आहे नाही गाली देणे. तेजस दात वाचवायचे तुझी नव. हा व्ह्यू एक नंबर आहे. मराठी बिअर गिल्स ट्रॅकर्स बघा. इथे यायचं असेल तर सगळ्या प्रकारचं प्रिकॉशन गरजेचं आहे. काय माझ्यासारखं चप्पल विप्पल घालणारला तर काही तुमचा म्हणजे ट्रेकला अर्थच नाही. आणि येताना इथे झाड झुडप जर असं बघून का तर हे पायामध्ये असे वेल आहेत ना अडकेन अडकून असे पडण्याचे चान्सेस आहेत तुमचे. येताना नुसतं शिस्तीत आपण स्पीडमध्ये जाऊया पुढं मोठ्या मोठ्या ढेंगा टाकत उंचीचा फायदा. हे मला शिव्या घालणार का तर मला ह्याच्यातला अनुभव जंगलात न जाण्याचा. आता बार कसा पण त्या इकडे लवकर घेऊन ये. गेला वेत आहे गेला. ए बरे अरे खरोखर होता काय. चल राहू दे म्हणजे एक पुढे गेला तर ये ना काय एवढं विषय. गेला वीट भर एवढा भर. आता माझे मी जास्तीत जास्त प्रेफर करेन साईडनं पाणी आहे. काठी घेऊन चालायची काय गरज नाही. सापाला ते जर वाटेनं जाऊ दे. तुम्ही डेवचला तर तो आपलं काम करणार. तुम्ही डेवचल्यानंतर ना त्याच्यापेक्षा तो दिसला तो जाऊ दे मग तुम्ही जावा. अरे बापरे आता ह्यो व्हिडिओ कसा एडिट करणार काय माहिती. भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे. बहुतेकीचे दोन पार्ट येणार. य आता कॉर्नरला आपण तर एक 10 मिनिटाच्या अंतरावर या स्पीडने चालला तर इथं पब्लिक असल्यामुळे बहुतेक जंगली प्राण्यांसाठी कमी आहे इथं वाता. क्या हुआ भाई. येऊ दे ये 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 ये. आता या इकडनं वर. अरे चिव चिव चिमणी एक खालन जाऊया. चला खालन चला उगस तुम्हाला इथं दमनच काय अर्थ नाही. या खालन आईच्या गावात नाही सोड जायला जागा नाही. खालन खालन जायला जागा नाही. कर या वा मेले टायगर वा. अरे किती जणांचे नाव घेतील रे. अरे टायगर म्हणलं मी. टायगर जिंदा हे. टायगर म्हटल्यावर तिथे आम्ही मित्रांनाच माहिती आहे टायगर का म्हणतोय आम्ही याला. ते पब्लिकली काय करायचं नाही आहे बघ. नाहीतर कमेंटमध्ये टायगर टायगर येईल. हा थोडस आहे जगाय बहुत जगाय गावात एवढं वाकून जायचं.
तेजस ओके ब्रो तेजस गाइज इकड़े खाली भरपूर डिफिकल्ट है कारण की जो प्रॉपर लेवल का ट्रेकर है त्याला जे एक मिनट दम नहीं रोड करतो पहिला माझा स्वतःचा जो प्रो लेवल ट्रेकर असेल नी त्यांनाच हे जमते आपण ऊट सूट आमोशा पौर्णिमाला जाऊन उपयोग नाही गाणे म्हण बघा वारीतले ए ह्याला हलक्यातलं श्रीमान करून टाकूय रे आहे का क्या तो वरती जायचं आहे एनर्जी अजून तर फुल आहे मी म्हणलेलंच जो शेवटीपर्यंत येणार तुलाच यायला जमणार काय खालनं जाणार असं सांगा नदीच्या वाटे जाऊया बघा खरं नदीच्या वाटे दगड आहेत हे तुम्हाला बरं म्हणशील तुम्ही उतरताना अवघड होणार नाही ना हे सांग चल उतरताना नदीच्या वाटे या हे काय विषय नाही याचा काय विषय नाही ज्या गेला हे बी गड पकडून निघल गड म्हणजे डोंगर गडाला पकडायची गरज नाही ए चल रे थोडस राहिले चल मोठीच वेशन करायचं चल नीला चल तू पुढं तुझा मोटिवेशन यांना कामाला येणार आहे कधी कधी येईल तू आणि आता नाही तर कधीच नाही चल अभि नाही तर कभी नाही वजन झाले मरणाचं माड रे पकडतो रे अरे हाय तुम्ही मी पुढे येऊ काय खाली आहे की पायवाट दिसते त्यांचं चलत राहा चला माणसं आले खाली उतरायचं इथून आता पट 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 खाली उतरायचं कोण पोरे त्यांच्या यायचं ते थांबलं तिथं चल चला मग चला लवकर तिथं कुठल्याही प्रकारचं नेटवर्क आणि अरे भाई ते नेटवर्क काय इथं बॅटरीची बोंब आहे बॅटरी उतरली तर गेलास तू नाही आलो थांब चल की तिथनं दगडाच्या वरनं काय होत रे अरे चल की तिथनं हो अरे इकडे वरती जायचं ए नाही रे ये बाई मी हो ये तू घामाघूम अशी अवस्था झालेली आहे पूर्णपणे तुझं सांगाल आणि माझं पण सांगाल रस्ता पुढं नाही यो रस्ताच आहे की बहुतेक आपल्या मधी चांगला नेऊन दगड ठेवून मारणार आहे डस्क्यात दगड करून आता व्हिडिओ इथनं सध्या तरी कट करतो का तर मोबाईल पडण्याच्या शक्यता आहेत आमच्या त्यामुळं डायरेक्ट आता खालच्या स्पॉटला उतरल्यानंतर ना तुम्हाला तिथं व्हिडिओ दाखवतो ए फ्यू मोमेंट्स लेटर चला आता फायनली आपण आलेलो आहोत एंडिंग पॉइंट एंडिंग पॉइंट म्हणजे स्पॉटला आमच्या सेकंड स्पॉट पाण्याचा आवाज आलाय पब्लिकचा आवाज आलाय म्हणजे माणसं आहे आम्ही एकटेच आहोत असं नाही फक्त शिस्तात शिस्तात आत शिस्तात निलेश येऊ द्या गाडी बेताना बेताना हा बघा हा अरे मेरे ट्रॅकर वा वा चल जाऊ दे तू पुढे अरे बाबा असं काय करत आवाज काढा ओ ए तुमचे रिॲक्शन्स बघायचे आहेत आता या दोघांचे त्याची तर काय हाय लेवलचे रिॲक्शन असणार आहे मी बघितलं शिबम शिस्ता हा येऊ दे
मेरा चीता है मनत मन चीता है द व्यू स्विमिंग टैंक फुल है भाई कुठे आत मध्ये हे ब्रो इज दैट हेवन और नॉट नॉट सो बैड नॉट सो बैड ओके काय चालत यायला लागलं म्हणून चालत यायला काय स्ट्रेट रस्ता नको कुठलं बोलले तर ही आपलं जाड माणसांसाठी चांगली जागा ते तर आहे आता जाताना या नदीच्या रोडनं जाऊया हेवी माणसांसाठी तो रोड ओके नाही तू आणि मी त्या कॅटेगरीत आहे तुला कोलेस्ट्रॉल आहे मला हेवी नाही सर चाललं तर मग निघाय आणि मीच ते गाव उहाय ते रात्रीचे आता सध्या 9 वाजले आणि जोरात जोरात रेकॉर्ड करे एवढं काय ते जेवायला आले सगळे शाकाहारी आणि मांसाहारी सेम मेन्यू शाकाहारीमध्ये दुपारचं जरा चेंजेस आहे फक्त बटाट्याची भाजी ॲड केली आणि ती मिक्सर भाजी होती कॅन्सल करू आणि खीर हां खीर एक ॲड केलं नॉनव्हेजमध्ये सकाळी चिकन होतं आता मटन आहे आता तेच एवढं झालं की मे बी ब्लॉग एंड करूया आता तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये भेटतो हां 4 वाजता एक टायमिंग चुकला आम्ही तिकडे खाली गेलतो चहा प्लस भजी म्हणजे त्यांचा मेनूच होता तांदा भजी काहीतरी समथिंग होती आणि काय झालं इथं कारण की आपण तिकडे धबधब्यावर गेलो म्हणून आपल्याला एवढं माहिती आहे इकडे चारचे अॅक्युरेट टायमिंग होते ठीक आहे जेवण एक नंबर आहे एन्जॉय करायला नंतर एक प्रॉब्लेम असा आहे की इथं रेनसाठी बाहेर यायला लागते आता वाजल्यात रात्रीचं 10:00 आसपास झाल्यात कॅमेरा दिसत पण झाले नाही झाले एवढा अंधार पूर्ण रोडला यायला लागते आतल्या साईडला रेंज नाही त्यामुळं फोनवर फक्त बोलण्यासाठी आता घरातल्यांना तर टच राहिलंच पाहिजे त्यामुळं इथनं बाहेर जाऊन पूर्ण अंधार आहे रोडवर कोण नाही पूर्ण जंगल आहे
सगळे आता तिघ जण बसल्यात, बॉन फायर केले मस्तपैकी, त्यांचा एन्जॉय चालू आहे तिथे. मी फक्त कॉलिंगसाठी आलतो, बघितलं तर रस्त्यावर कोण म्हणजे कोण नाही, पूर्ण अंधारच अंधार आहे. एक्सपिरियन्स करा, नेक्स्ट लेवल आहे लाईफमध्ये, एवढं तर पाहिजेच की करायला. तिथं बसल्या सगळे, दिसते की नाही काय माहीत नाही, फॉग भरपूर आहे, फॉग पण बघू काय करते. पोरांनी कम्प्लीट माहोल केलाय इथं, काय जरी कॉम्पिटेटिव्ह होते तर इथं आता कम्प्लीट माहोल केलाय, कम्प्लीट माहोल. मस्त पैकी चालाय, रात्रीचे 11:50 झाले तरी पण आमची माहोल चालू आहे. या गुलाबी थंडीमध्ये प्रॉपर मध्ये हीट करून बसत वॉर्म फायर घेणं, अरे बाबरे व्हॉट अ फील. हो इट्स सो नाइस, सो एवढ्या थंडीत मस्त लावून बसायचे.